धनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतौ वासोवसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलल लोचनं नानालङ्कारदीप्तं दधत मुरुजटा मण्डनं रामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयो श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्द मा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे आ
चरणी लक्ष लागो रे बाळ चार साळ अंतरी
रस प्रभुचे गायन करी नमो त्या साष्टांगे परमदैवत असे नारद मुनी आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभुचे गान करण्या कृपा दृष्टी राहो कीर्तनी या रंग भरण्या देवर्षी नारद महाराज की जय श्रोते तुम्ही साक्षात शंकर जगदीश्वराचा अवतार तेथे मी दीन पामर काय बोलू शके सद्गुरुनाथ महाराज काल तीन कीर्तन ऐकली आत्ताच आदरणीय हरिभक्तीपरायण प्रवीण महाराजांचं वारकरी कीर्तन आपण सर्वांनी ऐकलं. खरंच कीर्तन ऐकलं की कान तृप्त होतात. फक्त कान तृप्त होतात का असं म्हटलंय. क्षण क्षणा काळ करी तसे गणना कथा वेळीची आज्ञा तये नाही. अहो तो चित्रगुप्त बसलाय ना तो काळ तो क्षण क्षण आपला मोजतोय बरं आयुष्यातला. फक्त त्याला अशी आज्ञा आहे की जेव्हा कथा कीर्तन लोक ऐकतील किंवा करतील तर तो वेळ आपल्या आयुष्यात धरायचा नाही म्हणजे मृत्यूपर्यंतच्या आयुष्यात. त्यामुळे जेवढा वेळ कथा कीर्तन ऐकाल आणि जेवढा वेळ आम्ही कथा कीर्तन करू तेवढ्या काळासाठी आपलं आयुष्य वाढतं. सद्गुरुनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकारामांचा अभंग आज घेतलाय. आत्ताही तुकाराम महाराजांच्याच अभंगाचं चिंतन आपण पाहिलं. भय कशाचं उरत नाही हे संत साहित्यच मुळे आपल्यासाठी मृत्यूचं भय घालवण्याकरताच आहे बरं. सगळ्यात मोठं भय कुठलं असेल तर ते मृत्यूचं. आणि ते घालवण्यासाठी ह्या संतांच्या रचना सतत सतत ऐकाव्यात आणि त्याच्यावरचं चिंतन करावं. तुकाराम महाराजांच्या बाबतीत आमचे मोरोपंत काय म्हणतात. मुकुटमणी संतांचा मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. नेले जड वैकुंठी नेले जड वैकुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणोनिया वाणी. मुकुटमणी संतांचा ज्यांनी खरंच आपल्यासारखा प्रपंच केला ते जगद्गुरु पदावर सगळ्या संतांचा मुकुटमणी म्हणून ठरले गेले. त्या तुकारामांचा व्यवसाय कुठला होता हो वाण्याचा होता. पण आमची वाणी त्यांना वाणी म्हणायला धजावत नाही. नेले जड वैकुंठी आजपर्यंत कोणाला पाहिलंय. सदेह वैकुंठ गमन केलेलं एकटे तुकोबा आहे. कशामुळे झालं. विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. वाणीने केवळ आयुष्यभर विठ्ठल नामाचा जप केला
आणि त्यामुळे ते सदेह वैकुंठाला जायला पात्र ठरले, लायक ठरले. आणि अतिशय सरळ भाषेत आपल्याला तुकोबा सांगतात, बरं, कुठलीही भाषा क्लिष्ट नाहीये. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो नसो, आत्मा अनुभवी चोखाळल्या वाटा, त्याचे माथा जटा असो नसो. परस्त्रिये ठाई जोका नपुसक, त्याचे अंगाराख असो नसो. परद्रव्या अंध निंदेसी जो मुका, तोची संत देखा तुका म्हणे. संत कसा असावा हे अतिशय साध्या पद्धतीने तुकाराम महाराज सांगतात. नाही तर बऱ्याच जणांना क्लिष्ट बोलायची सवय असते, काय बोललेलं कळतच नाही. एकदा एका भूगोलाच्या प्राध्यापकांचं लग्न ठरलं बा, आणि पत्नी होणाऱ्या भावी पत्नीला फोन केला. आता बायका जास्त भावनिक असतात पुरुषांपेक्षा, पुरुष जास्त प्रॅक्टिकल असतात. तिला विचारलं कुठे जायचं, फिरायला जाऊयात का? तेव्हा ती काव्यात म्हणाली, जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते. हा म्हणाला, असं कोड्यात बोलू नको, मी भूगोलाचा प्राध्यापक आहे. आपल्या भारताला 3000 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे, त्यातल्या कुठे बसणारेस तू ते मला नेमकं सांग. असा अध्यारूत तुकोबा सांगत नाही. दोन मैत्रिणी एकमेकींना भेटल्या, एकीच्या कानाला जखम झाली होती. दुसरीने विचारलं तुला काय झालं, तर तिने अख्खा एक श्लोकच सांगितला. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते, शशिधर वहनाने ताडिले मार्गी पंथे, रविसुतरी पूजाचा तात भंगो निघेला, रविसुत मही संगे फार दुःखीत झाला. तिने काय सांगितलं, अलिकुल वहनाचे वहन आणीत होते. हिला काहीच कळलं नाही, होती म्हणजे काय ते नीट सांग मला. आली कुल वहनाचे वहन, आली म्हणजे भुंगा, त्याचं कुळ कुठे राहतं, भुंग्याच कमळामध्ये राहत. म्हणजे आली कुलाचं वहन झालं कमळ, त्या वहनाचं वहन कमळ कुठे राहत, पाण्यात राहत. आली कुल वहनाचे वहन आणीत होते म्हणजे काय करत होते, पाणी आणत होते. शशिधर वहनाने ताडिले मार्गी पंथे, शशिधर ज्याच्या भाळी चंद्र आहे असा कोण आहे, भगवान शंकर. त्यांचं वहन कोण, वाहन बैल. त्या बैलांनी ताडीले मार्गी पंथे मार्गामध्ये धडक दिली. अलिकुल वहनाचे वहन आणीत होते, शशिधर वहनाने ताडिले मार्गी पंथे. नदीपती रिपुजाचा, नदीचा पती कोण आहे, समुद्र सागर. नदीपती रिपुजाचा, त्या समुद्राचा शत्रू कोण आहे, अगस्त्य ऋषी. त्यांनी एका आचमनात समुद्र गायला. नदीपती रिपुजाचा तात भंगवली गेला, अगस्त्य ऋषींच्या वडिलांचं नाव होतं कुंभ. कमरेवर घेतलेला आपण कुंभच ना, घट. तो भंगोनी गेला, नदीपती रिपुजाचा तात भंगोनी गेला. रविसुत मही संगे, रविसुत सूर्याचा पुत्र कोण, कर्ण. हा पण कर्णच, कान. रविसुत मही संगे, मही म्हणजे पृथ्वी. त्या बैलांनी धडक दिल्यावर ती खाली पडली, तो घट फुटला आणि हा कान जमिनीवर पडल्यामुळे तो जखमी झाला. सद्गुरुनाथ महाराज की. तुकोबा इतकं क्लिष्ट सांगत नाहीत, ते काय सांगतात, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, अंतरी निर्मळ
हे फार महत्वाचं आहे बरं. वाचेचे रसाळ अनेक जण असतात ज्यांना आपण आपल्या बोलीभाषेत गोड बोले असं म्हणतो. इथं कोणी गोड बोले असतील तर क्षमा. वाचेचे रसाळ अनेक आहेत पण वाचेचे रसाळ असलेले सगळेच अंतरी निर्मळ असतील असं सांगता येत नाही. किंबहुना आतमध्ये काहीतरी वेगळंच असतं आणि वरती मात्र वाचा रसाळ असू शकते. त्यामुळे अंतरात निर्मळता पाहिजे ना. कबीर एकदा त्यांच्या गावामध्ये एक जण प्रवचनकार आले, तथाकथित, फार काही अध्यात्माचा अभ्यास होता असं नाही, पण त्याची शान एवढी मोठी केली होती, भव्य मोठा शामियाना उभा केला होता, मोठं स्टेज उभं केलं होतं आणि कबीरांचे शिष्य मागे लागले की चला ना आपण एकदा त्यांच्या प्रवचनाला जाऊयात. कबीर महाराज नको म्हणत होते पण शिष्यांनी फारच आग्रह केला तेव्हा ते गेले. ते सगळं त्यांनी पाहिलं आणि जोरात म्हणाले, बाहर की तो अच्छी बनी, बाहर की तो अच्छी बनी, अंदर की जाने राम. हे वाक्य ऐकता क्षणी त्या प्रवचनकारांना एवढा राग आला, अंतर निर्मळ नाही हो, नुसती वाचच चांगली. ते म्हणाले, कोण आलाय हा माणूस, हकलून द्या त्याला. कबीर म्हणाले, मी थांबणारच नाहीये. बाहर की तो अच्छी बनी अंदर की जाने राम, अंदर की तो निकल पडी अब रहने से क्या काम. आता म्हणाले, मी इथे राहणारच नाही, मला आतली गोष्ट कळली. त्यामुळे अंतर ज्याचं निर्मळ, तर ज्याचं अंतर निर्मळ असतं त्याची वाचा रसाळ असतेच असते, पण ज्याची वाचा रसाळ त्याचं अंतर निर्मळ असतंच असं नाही. हे कशासाठी सांगतात तुकोबा? साधूचं लक्षण सांगतात. साधू कसा असावा? साधू ओळखता येणं फार अवघड आहे बरं. जसं तुकोबांच्या काळातही अवघड होतं, आजच्या काळातही साधू पुरुष खरा साधू आहे की नाही हे आपल्याला कळत नाही. आणि आपण ज्यांना साधू बांधतो ते मग दुर्दैवाने तुरुंगात जातात. त्यामुळे साधू कोण आहे हे आपल्याला ओळखता येणं फार आवश्यक आहे. म्हणून कवी असं म्हणतात, संत म्हणती त्या लोभन से काही, संत म्हणती त्या संत म्हणती त्या लोभ नसे काही. बघा साहेब जो म्हणे ह्या सहा जणांचा आब ठेवतो, कोण सहा जण? काम क्रोध लोभ मोह मदमत्सर, ज्यांना षड्रिपू आपण म्हणतो, त्या सहा जणांचा जो आब राखतो त्यांना जवळच केलेलं असतं त्याला म्हणे साहेब म्हणतात. ज्यानं या सहा जणांना धारण केलेलं आहे म्हणे त्यांना साधारण असं म्हणतात. ज्यांनी ह्या सहा जणांना धुवून टाकलं पण धुतलं तर ते कुठेतरी गेले ना, त्यांना म्हणे साधू म्हणतात. आणि ज्यांनी या सहा जणांचा अंत केला आहे त्यांना संत म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. त्यामुळे संत ओळखायचे कसे? एकदा एक व्याख्याते एका गावामध्ये आले, अतिशय सुंदर तत्वज्ञान सांगत होते आणि त्याच ठिकाणी एक गणिका, त्यांचं ते तत्वज्ञान पूर्ण व्याख्यान ऐकायला रोज यायची. तिने एके दिवशी त्यांना असं विचारलं की गुरुजी तुम्ही एवढे छान बोलता, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. म्हणाली, प्रश्न काय आहे? पापाचा बाप कोण?
पापाचा बाप कोण? तर ते म्हणे मी एक दोन दिवस विचार करतो आणि मग उत्तर देतो. तेव्हाच ती म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या घरी यावत आणि थोडंसं भोजन करावत आणि मला तुमची चरण धुवायची इच्छा आहे. इतकं छान तत्वज्ञान तुम्ही सांगता आहात. तर ते म्हणाले मी काय दुसऱ्यांच्या घरी परान्न घेत नाही, मी दुसऱ्यांच्या घरी जेवत नाही, पण तुमची फारच इच्छा आहे तर मी तुमच्या घरी नुसता येऊन जाईन. आणि मग दोन दिवसांनी ते त्या गणिकेच्या घरी गेले. एका चांदीच्या ताटात भरपूर नोटा, भरपूर सुवर्ण असं सगळं ठेवलेलं होतं. लक्ष स्वाभाविकपणे गेलं हो त्याच्याकडे. त्याच्याकडे त्या व्याख्यात्यांचं लक्ष गेल्याबरोबर तिनं सांगितलं की काय करणार, तुम्ही भोजन करणार नाहीये ना, हे मी जे कोणी माझ्याकडे भोजन करतील त्यांना भोजन दक्षिणा देण्यासाठी म्हणून मी हे सगळं द्रव्य ठेवलेलं आहे. पहा, मनात चलबिचल झाली, एवढं द्रव्य बघितलं हो. स्वाभाविक आहे, मानवी स्वभावच असा आहे की त्याला जेवढा आयता पैसा मिळेल तेवढा हवाय. आत्ताच्या काळात तर आहेच, कष्ट कुणालाच नकोत. आणि ते सगळं बघितलं ऐकलं म्हणाले असं मनातल्या मनात, पण प्रत्यक्ष त्यांना म्हणाले ठीक आहे मी थोडासा वरण भात खाईन. तिने टाळी वाजवली, म्हणली कळलं पापाचा बाप कोण? लोभ हा पापाचा बाप आहे. सगळी पाप कशामुळे घडतात? तर लोभामुळे घडतात. मला हे हवं, मला ते हवं, हे जोवर संपत नाही तोवर आपल्या हातनं पापच घडत राहणार. त्यामुळे संत कसे असतात? संत म्हणती ज्या लोभ नसे काही. दुसरा गुण संतांचा काय आहे? संत म्हणती त्या गर्व नसे काही. कशाचाही अभिमान नाही हो. विंचू चावला जे भारूड आहे त्याच्यामध्ये नाथांनी असं म्हटलं की शेवटी त्या सत्वगुणाचा सुद्धा अहंकार होतो, होऊ शकतो माणसाला. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सद्गुरु कृपा झाली तरच तो अहंकार होणार नाही. कारण असं वाटायला लागतं मी आता पुरता आध्यात्मिक झाले किंवा झालो आणि आता माझ्यातले सगळे षडरिपू गेले, असा जो अहंकार होतो माणसाला तो घालवायला गुरु लागतात. तर संतांना असा गर्वही होत नाही. संतांचं चित्त कुठे असतं? संत म्हणती त्या चित्त रामनामी. या वर्षीचा कीर्तन महोत्सव रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे. मलाही खूप छान वाटलं, बरं मी एकटीच महिला आहे बरं या सगळ्या महोत्सवात. अहो निदान 33% आयो, आता 50% झालंय ना. नाही आपण सगळा वर्ग आहात माझ्या बरोबर, ते आपण संख्येने जास्तच आहोत, यांची संख्या कमी आहे, पण तरी इथे पण आणखीन कोणीतरी हवं होतं असं मला आपलं वाटून गेलं. त्यामुळे ह्या महोत्सवामध्ये मला इथे सादर करण्याची संधी दिली. अनेक उत्तम उत्तम कीर्तनकार आहेत त्यामुळे, आणि अशी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माझे हे काय म्हणतात तसं बोबडे बोल ऐकायला बसली. मला खूप आज थोडं दडपणही आलंय पण खूप छानही वाटतंय. तर असे हे संत, त्यांचं चित्त कुठे असतं? आमचं चित्त कुठे असतो? आमचं चित्त, आम्ही इथे असलो तरी आमचं चित्त घरी असतं. सुनबाई घरी आहेत ना, त्यांनी काय केलं असेल? आपण इकडे आल्यावर काही वेगळा पदार्थ करून खाल्ला असेल का? चित्त आपलं कुठेही फिरतं. काही जण तर रामनाम घेताना टीव्ही लावलेला असतो समोर, हातात माळ असते, सिरियल बघत असतात. सिरियलमध्ये काही ताणाताणीचा प्रसंग आला की ह्यांची माळ अशी 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 अशी, परिणाम होतो ना त्याचा. ठाईचं बैसव ना करा एक चित्त. चित्त कुठं पाहिजे? एकाग्र त्या रामनामावर पाहिजे. संत म्हणती त्या चित्त रामनामी, आणि संत म्हणती त्या लक्ष मोक्षधामी. मला ह्या जन्म मृत्यूच्या संसारातून सुटायचंय ही ज्याची इच्छा असते तो मुमुक्षू असतो आणि त्याला मोक्षपदाची प्राप्ती हवी असते. आणि म्हणून संतांची वचनं आपण पाहावीत. तुकोबाराय पुढे काय म्हणतात?
गळ्यात माळा घातल्यात, अंगाला भस्माचे पट्टे ओढलेत म्हणजे तो संत होतो असं नाही. अंतरी निर्मळ वाचे चार साळ त्याचे गळा माळ असो नसो. आत्मा अनुभवी चोखाळल्या वाटा त्याचे माथा जटा असो नसो. नाही तर जटा वाढवलेल्या, दाढी वाढवलेली, गळ्यात अनंत प्रकारच्या माळा घातल्यात, राखेचे भस्माचे पट्टे ओढलेत अशाला साधू म्हणायला जाऊ नका. प्रत्यक्ष आयुष्यात अनुभव आल्यानंतर त्या अनुभवाचे बोल जो ऐकवतो तो खरा संत असतो. माऊलींना किती अनुभव आले, तुकोबांना किती अनुभव आले, त्या सगळ्या अनुभवातून ते ताऊन सुलाखून निघाले आणि मग आपल्याला उपदेश केलाय म्हणून ते अभंग आहेत. पुढे काय म्हणतात तुकोबा? परस्त्रिये ठाई जो का नपुसक. सरळ सरळ भाषा आहे. परस्त्रिये ठाई जो का नपुसक त्याचे अंगा राख असो नसो. आमचे विवेकानंद अमेरिकेला गेले, प्रवचनांना गर्दी व्हायला लागली हो, लोकांवर त्यांचा इतका प्रभाव पडला. आणि एक अमेरिकन युवती एक दिवस त्यांच्याकडे आली, म्हणाली आपण माझ्या घरी यावत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. सुरुवातीला विवेकानंदांनी नकार दिला पण परत म्हणाले एवढा आग्रह आहे तर मी येईन तुमच्या घरी. त्या युवतीच्या घरी गेले, अशी व्यवस्था केलेली होती, घरात तिसरं माणूस नव्हतं, सगळं घर सजवलेलं होतं. तिने आसनावर बसवलं विवेकानंदांना, हात जोडले, म्हणाली एकच मागणं, तुम्ही इतके विद्वान आहात, असा विद्वान सुपुत्र आपल्याला व्हावा अशी माझी इच्छा आहे. बघा प्रसंग किती बाका प्रसंग आहे. क्षणभर सुद्धा विवेकानंद विचलित झाले नाहीत. त्यांनी म्हटलं अवश्य, हिला खूप आनंद झाला. विवेकानंद उठले आणि तिला नमस्कार केला, म्हणले मलाच मुलगा समज, मी तू माझी आई हो. परस्त्रिये ठाई जो का नपुसक. अहो आबाजी सोंदेबांनी कल्याणच्या सुभेदाराची सौंदर्यवती सून आमच्या शिवबांसमोर उभी केली हो. शिवबा 25-26 वर्षाचे, ती 17-18 वर्षाची मूर्तिमान सौंदर्य समोर होत. शिवबा तर राजे होते, जेवढ्या राण्या जास्त तेवढं आपलं साम्राज्य असा काळ त्या काळी होता. पण ही लुटून आणलेली सून आहे, कल्याणच्या सुभेदाराची सून आहे. आणि म्हणून महाराज शिवाजी महाराज आमचे काय म्हणाले, अशी चामूची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. त्याचा अनेक लोकांनी विपर्यास केला, त्याच्यामध्ये आपण जायला नको. म्हणजे जिजाऊ सुंदर नव्हत्या का, हे बाकीच्या लोकांना त्याची परीक्षा घेण्याचं कारण नाही, पण करत असतात. त्यातनं उदात्तता शिवांची आपण पाहायची आहे, बाकी कशाकडे लक्ष द्यायचं. परस्थिये ठाई जो का नपुसक त्याचे अंगाराख असो नसो. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबा आपल्याला सांगतात, परद्रव्या अंध निंदेसी जो मुका तोची संत देखा तुका. परद्रव्या अंध हे तर आताच्या काळात इतकं लागू करायला पाहिजे, इतकं लागू करायला पाहिजे. एकटे मोदी पुरणार नाही तो. भ्रष्टाचार कमी करायला एकटे आपले आदरणीय पंतप्रधान पुरणार नाहीत. तो भ्रष्टाचार कमी करण्याची मानसिकता तळागाळापर्यंत आली पाहिजे की हा दुसऱ्याचा पैसा आहे, तो मी घेता कामा नये. आणि ह्याच्यासाठी मला असं नेहमी वाटतं की आमच्या महिला वर्गाने फार जागरूक व्हायला हवं. आपल्या घरात येणारा पैसा हा प्रत्येक नवा पैसा निघळ्या घामाचा आहे की नाही हे आपल्या पतीला विचारा. जर तो पगारातला पैसा नसेल तर तो कुठून आला आहे, कसा आला आहे, आणि तो गैरमार्गाने आला असेल तर तो घरात न येऊ देण्याचा निर्णय आमच्या भगिनी वर्गाने घेतला पाहिजे. तर आणि तरच या भारतातला भ्रष्टाचार संपेल.
नोटांची बंडलं जरी सभोवताली पडलेली असली तरी ह्यातला एकही पैसा माझा नाही. एक शिष्य आणि त्याचे गुरुजी असे पाळवंटातून चालले होते म्हणे. तो शिष्य पुढे होता, गुरुजी मागे होते. शिष्याने ते कड पाहिलं होतं, सोन्याचं कड एक पडलं होतं ते पाहिलं होतं, तरी शिष्य तसाच पुढे निघून गेला. आणि गुरुजी आले, त्यांनी त्या कड्यावर पाय ठेवला आणि तिथेच उभे राहिले. शिष्याने बघितलं होतं ते कड, मागे वळून पाहिलं, गुरुजी तुम्ही का उभे आहात तिथे. तो त्यांच्या जवळ गेला. कधी कधी शिष्य सुद्धा गुरुपेक्षा वरचढ. गुरुची विद्या गुरुला फळली असं पण होऊ शकत. आणि त्यानं विचारलं, गुरुजी तुम्ही का थांबलायत? काहीच बोले ना तो. आपल्याकडे कोणी बघितलं नाही ना एवढं, त्यांनी बघितलं. बघा, रस्त्यात एखादी 10 रुपयाची नोट पडू दे, दिसते आपल्याला, मग आपण इकडे इकडे कोणी आहे की नाही बघतो. मग ती हळूच उचलायचा मोह तरी का होईना होतो, तो मोह सुद्धा नाही व्हायला पाहिजे. आणि मग गुरुजी शिष्य म्हणाला, गुरुजी अहो ते सोन्याचं कडं मी बघून पुढे गेलो, तुम्हीच आम्हाला शिकवलं ना, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, कशाला हवंय आपल्याला? आपण एका पर्णकुटीत राहतो, आपण वेदविद्या तुम्ही शिकवता आम्ही शिकतो, ते कडं करायचे काय आपल्याला? हा लोभ ज्यानं जिंकला तो खरा संत. निंदे सी जो मुका वानोत निंदोत सुनीती मंत, असो चळो वा कमला गृहात, ये मृत्यु आजीच घडो युगांती, सन्मार्ग टाको निभले न जाती. कुणी स्तुती करा कुणी निंदा करा, जो त्याकडे लक्ष देत नाही तो संतपदाला पोहोचतो. बोलण्याचा मोह होतोय. पहा मोदींवर किती जण काय काय बोलतात. 19 निवडणुकीपासून पाहतो, आता 24 निवडणूक आली. लक्ष देतात का? कुणी काही बोलू दे, कुठेही बोलू दे, कसंही बोलू दे, मी माझं काम करत राहणार. आपल्याला कळलं पाहिजे, आजही मोदींसारखे पंतप्रधान आपल्याला संतपुरुषा इतकेच महत्वाचे. खरोखरीच आज 11 दिवसांचं उपोषण करून रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेला मोदी येतात, चेहरा किती प्रसन्न आहे, किती नम्र भावे, पिलाओ मुझे. आमच्या गोविंदगिरी स्वामी महाराजांना सांगतात, पिलाओ मुझे, किती नम्रता. आणि म्हणून 24 निवडणुकीत प्रत्येकाने निर्णय घ्या. मी कुठल्या पक्षाची नाही, पण जे चांगलं आहे ते सांगणं माझं काम आहे. मी सोलापूरच्या दाते पंचांगकर्त्यांच्या घराण्यातली, त्यामुळे आम्हाला शुद्ध पक्ष कृष्ण पक्ष एवढंच माहिती आहे, बाकी कुठले पक्ष आम्हाला माहिती नाही. पण जे चांगले त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं तर तो संतत्वाचा थोडा का होईना गुण आपल्यामध्ये येणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून कवी म्हणतात, संतत्व मिळे ना कोठे मंदिरात बाजारात, संतत्व मिळे ना कोठे मंदिरात बाजारात, ते सुखा सुखी ना मिळते जनसत्व परीक्षा घेत, ते सुखा सुखी ना मिळते संतत्व परीक्षा घेत. निर्मोही वृत्ती असावे निर्मळ अंतःकरणात, निर्मोही वृत्ती असावे निर्मळ अंतःकरणात, वैराग्य दागिना होता स्नेहाची दृष्टी येता, संतत्व येत से हाता पंकात फूल कमळाचे, कैसे जीवन संतांचे पंकात फूल कमळाचे, कैसे जीवन संतांचे पंकात त्यामुळे संतत्व ओळखता येणं आणि मग त्या संतत्वाच्या मागे जाणं हे खरं आपलं काम आहे सर्वसामान्य माणसाचं. म्हणून शंकराचार्यांनी एका श्लोकामध्ये म्हणलंय,
दुर्लभं त्रयमेवैतत् देवानुकूल हेतुकम्। देवाचा अनुग्रह आपल्यावर व्हायला हवा असेल तर तीन गोष्टी महत्वाच्या आहेत। दुर्लभं त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम्, मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः। तीन गोष्टी कुठल्या आहेत? मनुष्यत्वं, आता आपण सगळे तर माणसाच्या जन्माला आलोय, ही देवाची कृपा आहे, अहो 84 लक्ष योनीतून हा जन्म मिळालाय, ही नक्कीच त्याची कृपा आहे। मुमुक्षू पण आपण सगळे कीर्तन प्रवचनाला येत आहे, ह्याचा अर्थ मुमुक्षू आहोत। आपण कुठून आलो, कुठे जायचंय, हे जग काय, पूर्वजन्म काय, पुनर्जन्म काय, या सगळ्याचा सगळ्याचं ज्ञान जाणून घेण्याची आपली इच्छा आहे, म्हणजे आपण मुमुक्षू आहोत। पण देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवणारे जे महापुरुष आहेत ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत, आणि त्यांच्या बरोबर जाण्याची बुद्धी त्या परमेश्वरानं आपल्याला दिली पाहिजे, आणि म्हणून त्या परमेश्वराचं भजन, चिंतन, नाम हे सतत करत राहायचं, आणि मग आपल्याला तो मार्ग त्या महापुरुषांच्या माध्यमातून मिळू शकतो। असाच एक निर्मळ अंतःकरणाचा संत आपल्यामध्ये, सगळेच संत निर्मळ अंतःकरणाचे होते, पण आज मी जे चरित्र आपल्याला उत्तरांगात सांगणार आहे ते अशाच एका महापुरुषांचं आहे। तर त्यामुळे तुकोबा आपल्या पूर्वपदात काय म्हणतात, अंतरी निर्मळ वाचे चार सा